दुष्काळी तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील 19 गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचा हक्काचा असं पाणी मिळावं यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि मुलगा रोहित पाटील, मुलगी स्मिता पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 TMC पाणी उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाने रविवारी अंतिम मंजुरी दिली आहे. याबाबतचं पत्र महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव जया पोद्दार यांनी रविवारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिलं आहे. शासनाच्या निर्णयानंतरही सुमनताई पाटील यांनी आजपासून उपोषण सुरू केलंय. टेंभू योजनेसाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी सुमनताई पाटील यांची आहे. 8 TMC पाण्यासाठी अंतिम मंजुरी मिळावी आणि उपलब्धता झाल्यानंतर 19 गावांना हक्काचं पाणी मिळवण्यासाठी तृतीय सुप्रमा मिळणे, सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि सुपुत्र रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आमदार सुमनताई पाटील यांच्या आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र आम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर टेंभूच्या सुप्रीम मान्यता देण्यात आली, मग मागील 2 वर्षाच्या काळात हा निर्णय का घेतला नाही याचं उत्तर शासनाने द्यावं. मुद्दाम तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्याला वंचित ठेवण्याचा डाव काही लोकांनी केला आहे का हे देखील तपासण्याची आवश्यकता असल्याची टीका रोहित पाटील यांनी केली. त्याचबरोबर माझ्या भवितव्याची काळजी हे मतदारसंघातील 3.5 लाख मतदार ठरवतील, इतर कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचा टोला यांनी यावेळी लगावला. विषय असा आहे की आम्ही सुप्रमा, तृतीय सुप्रमा जो आहे तो मंजूर करा ही मागणी आम्ही सर्व घेऊन उपोषणाला, आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की ह्याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करत होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमदार सुमनताईंनी अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. आदरणीय ज्यावेळेस भाजपाचं सरकार होतं, युतीचं सरकार होतं, त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांकडे पण मागणी केली. त्याच्यानंतर जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे पण मागणी केली. आणि या गावांना जे लवादाच्या कुठल्याही अटी भंग न होता जे पाणी मिळणं अपेक्षित होतं ती हक्काचं पाणी या गावांना मिळत नव्हतं. राज्य शासनाला आम्ही असेल अनिल भाऊंनी विनंती केली आणि लवादाची बैठक ही जयंत पाटील साहेबांनी यशस्वी केल्यानंतर या पाण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली. आज काल या पाण्यासाठी अंतिम मान्यता देण्यात आली. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार जाऊन 1-1.5 वर्ष झाला. आता माझी शासनाला शेतकऱ्यांच्या वतीने एकच सवाल आहे की जो कागद आपण ताईंनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर दिला तो मागच्या 1.5 वर्षात का दिला गेला नाही याचं उत्तर शासनाला दिलं पाहिजे. आणि पाण्याची उपलब्धता केल्याने आम्ही उपोषण मागे घेऊ असं जर कोणाला वाटत असेल तर सुप्रमा मंजूर केल्याशिवाय आणि शासनाला सर्व शेतकरी बांधवांना सांगावं लागेल की सुप्रमा मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम कधी चालू होईल आणि हक्काचं पाणी कधी मिळेल हे शासनाला सांगावं लागेल. त्याच वेळेस आम्ही हे उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला सुप्रमा मान्य करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मग ती लवकर त्यांनी करावी. कुठल्याही निवडणुकीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा बघू नये, परीक्षा बघू नये. शेतकरीचे आज हाल होत आहेत. सगळ्या तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये भीक दिल्यासारखं शासन जर आम्हाला पाणी देत असेल आणि हक्काचं पाणी देत नसेल तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर हे होत असेल तर याच्या एवढं दुर्दैवी काय नाही, म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. आणखीन एक माझी खंत आहे की ही 8 गावं विधानसभेला नेहमी आबांना फार चांगल्या पद्धतीनं मताधिक्य द्यायचे, म्हणून जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ज्या शासनामध्ये आहेत त्यांची याबद्दल, या 8 गावांबद्दल काय भावना आहे हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. कारण वेळोवेळी शक्य असताना पाठपुरावा करणं शक्य असताना त्यांनी या 8 गावांना पाणी देण्यासंदर्भात कुठलाच पाठपुरावा केला नाही हे सुद्धा मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं आहे. हा आमदार सुमनताईंच्या उपोषणाचा धसका मुख्यमंत्री साहेबांनी कदाचित घेतला असावा. माझी आपल्याला विनंती आहे आणि एकच सवाल आहे की हाच कागद आम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जो तुम्ही आम्हाला दिला तो मागच्या 1.5 वर्षात तुम्ही का देऊ शकला नाही याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल.
आणि शासनाने याचं उत्तर देणं अपेक्षित आहे का? मुद्दाम तासगाव आणि कवठे मंकाळ तालुक्याला वंचित ठेवायचा डाव काही लोकांनी केला का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.